तेन्ना आजिलां हांची खबर घेवन भुरगीं आसोन आवयचो येसताक पळयात कितें जालां. गोरकार मोत्तो जोको बसो तिच्या काळजाक सगळ्याचेच गोरकार मोत्ता. पूण तिचो गोरकार लुगट पिळटा तशी आपली जीण पिळीत राव. आवय बापूय भुरग्यांक भुल्ली आनी भुरगीं मोबायलाक भुल्ली. कितें हो आतांचो समाज आनी आतांची भुरगीं फकत मोबायल मेवल्यार आदी भुरगीं कामाक लागतोच पयलो पगार पडटा भरून आपले आवय लागीं दिताली. पूण आतां भुरग्यांक पयलो पगार पडटा वचून मोबायल घेतात. ते आवयक पळयात ती कांयच उलयना. आपल्याक भूक लागल्यार सांगना, तान लागल्यारूय सांगना, फकत तिच्या तोंडांतल्यान एकूच उतर येता. आनी ते म्हटल्यार तुजो घरकार केन्ना सोंपलो म्हणू तूं फोन कोणाक करतले. आवय बापूय जावन आसात एका आपोला सारखी. आपोल सुर्येचेर मार वो सुरी आपोलाचेर मार आपोलूच कातोत्ता. फादर ते बरो दीस न्हू. तुका कसो आसा तूं? हांव बरो फादर, तूं कसो आसा? मागीर तूं इंगीत कोतली. हांव तुगे घरा तो गेलोलो तूं छोबरे म्हूण पांच वर सांगिला तूं हिंगा म्हूण. कित गे माय तुगे भुरगीं आ मातशें पूण हक्कल आहा गे तेका माय पाय नालो भुरगांव तेका लागो माय पायचो वालोर म्हाका चड सोजमता. ती सगळ्यो बरं सोडी एक काम करी हांव तुका अनमुज उलयता. हांव ते राशे नागे वाड्यार रावत जाय पूण मुज्यान तुका मुज बोली हांव सुखान करूं जाता. बाबा स्वाय फोन दी रे बाबा, म्हाका म्हज्या घरकाराक फोन करूंक जाय. आय फोन मुज गे मोको एक झेड फोन देखू ना. आय फोन आनी मुज गे नाही हे तुगे दूख मुज्यान सोपा जायना गे. मागीर आवय म्हणटाय ती कोणाकू सोर जाय. ही आवय चोय म्हाका एक आवयच काणी उगडास. एक गांवां बुट्टी येता आनी बुट्टीये त्या गांवांतली सगळीं झाडां जनवारां मोन वयता. गोराय मोठाय खावपा जेवपा कांयच आसना. थोड्या दिसांनी बुट्टी उणी जाता. बुट्टी उणी जातरी मिलिटरी येताय. ते मेलो मनशांगेली मोडी उस्तून काडता. आनी जेन्ना मिलिटरी ते मेलो मनशांगेली मोडी उस्तुपा लागताय तेदोणा तेंकां एक भुरगे रडटो आवाज येताय. सगले मिलिटरी अजाप जाताय आनी चिंतूंक पडटाय इतू दीस देखून तें भुरगें कितकोन जितूर काय. आनी जेन्ना मिलिटरी ते भुरग्याक हाडून वयताय तेदोणा ते चोयताय ते भुरगे आवय गेल्या गोपान आसत. ते भुरगे जिते आसता पूण ती आवय मेलो आसत. आनी ते भुरगे कितकोन चितूल ते जाणाय तुमी. जेन्ना बुट्टीन सगले मोड पडा आनी मुनीस माती भितर पुरो नासता तेदो सोगली पोटा बुकेन मोता. ते भुरगे पोटा बुकेन रोटा. ते भुरगे रोडटे ते आवयच्यान चोवपा जाय. ते आवय गेले काळीज रोटा पूण तेगे हाती कांयच उपाय आसना. तेदो ती आवय आपल्याच बोटा घास मारता आनी ते बोट भुरग्यागे तोडा. ते आवय गेले रगत चिवन पिवन पिवन ती आवय मोता पूण ते भुरगे जीत उरता. होच तो एके आवयचो मोग, हेच ते एके आवयचे काळीज. सोसरां तुका सगळीं भासा मोग मेळटा पूण आवयचेसो मोग तुका केन्ना मेळटा. आनी आवयचेसो मोगा खुंयचो मोग सोर जाय. भुरग्यां न्हू आयचें कितें सांगिलां तें सोद आनी तुगे आवय तुगे खुशी आहा जाल्यार
ते आगदी आणि मोठ्यान ते ताळयो बा. तुम्हाला सगळ्यो ताळयो हांव एकटें आयकता आणि ते भुरग्यांक भेटयता जे भुरग्यांनी आयज देखून आपल्यागे माय पाय रस्त्यार सोडो ना तेका. एका मोबायलाक लागून आपकोच गोरवो पिसडलो. बापूय रस्त्यार पडून मेलो आणि आवय आजिलान फडफडटा. मोबायल खरेंच गरजेचो, पूण गोरवो पिसुडटा तितलो गरजेचो न्हय. मोबायल हातान पडटाच मनीस देवा पासून विसरून पयस केलो. देवान झाडां रचलेली फुलां आणि फळां दिवं आणि त्याच्या मुळा पासून सावळी घेऊ, पण मनीस त्या झाडाक दोर बांधून गोळ घेता जाल्यार हातून झाडाचो कसलो गुन्यांव. मनशान मोबायल एक संपर्क साधन म्हणून तयार केल्ले जिवीत सुदरावपाक, पूण मनीस आपण सुदरोवचे पलते फकत मोबायलाकूच सुदरायलो. एका मोबायलाचेर तुझ्यान मीस आयकून भावार्थी जावंक जाता जाल्यार त्याच मोबायलाचेर तुझ्यान पोजडी पिक्चरां पळोवन बातकी जावंक जाता. चॉयस इज युअर्स. रोजी बाय तूं कितें म्हणटा बाबा? आयफोन दी रे बाबा, म्हाका म्हज्या घरकाराक फोन करूंक जाय.